स्वाभिमान पळवून नेला आणि तो स्वाभिमान दिल्ली पतीच्या पायावर गहाण ठेवला याच शल्य आज जेव्हा पाटण तालुक्यात आपण बोलतो मी वैयक्तिक टीका तीक टिप्पणी कधीच करत नाही पण येताना बऱ्याच ठिकाणी मी पट्टू बोर्ड वाचले आणि जिथे उत्कृष्ट संसदपटू असे अनेक ठिकाणी बोर्ड वाचले तिथे सभागृहात उभं राहून बोलण्यापेक्षा सुरत गुवाहाटी गोवा करत सत्तेसाठी पळपुटेपणा करणाऱ्यांचा तर हा मतदारसंघ नाही ना असा प्रश्न पडल्याशिवाय राहिला नाही कारण आज महाराष्ट्रातल्या तब्बल ऐंशी मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना हा प्रश्न पडलाय आणि हे पोटतिडकी बोलतो मगाशी आदरणीय दादा जे म्हणाले राजकारण खराब झालं राजकारण नासवलं गेलं हे नाचवलं जात असताना का नासवलं गेलं कारण आतापर्यंत माहित होतं पायातली चप्पल खरेदी करता येते पॅन्ट खरेदी करता येते कुर्ता खरेदी करता येतो नेते आणि मंत्री सुद्धा खरेदी करता येतात ते जर बाजारात स्वार्थाच्या विकले जातात हे चित्र या राजकारणानं गेल्या दोन अडीच वर्षात महाराष्ट्राने पाहिलं आणि म्हणून ऐंशी मतदारसंघातल्या खरं तर कार्यकर्त्यांना प्रश्न पडला की जून दोन हजार बावीस मध्ये जे सुरत गुवाहाटी गोवा, गोवा करत सत्तेच्या खुर्चीवर जाऊन बसले त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रश्न पडलाय की आता नक्की बोर्ड काय लावायचा दमदार आमदार <गण> लावायचा आमदार लावायचा का आमचा दमदार आमदार आहे आमचा आमदार कर्तृत्व आहे आमचा आमदार दमदार आहे असं आतापर्यंत महाराष्ट्रातले अनेक मतदारसंघातले कार्यकर्ते सांगत होते पण आता हा प्रश्न दमदार लिहिताना चुकून हाताने जाणार ना हाता कारण इथं तुम्ही सुंदरगडा दातेगडावर शिवजन्माचा सोहळा करता सत्यजीत दादांच्याच पुढाकाराने हा सोहळा होतो म्हणजे तलवारीच्या आकार विहीर असल्याचं तुम्ही सांगता छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या मावळांच्या हातात तलवार दिली ही तलवार स्वार्थासाठी तडजोडी करण्यासाठी नव्हती तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढण्यासाठी होती आणि म्हणून महाराजांचं नाव आपण आजही घेतो तो शिवजन्म सोळा पाटण तालुका अनुभवतो जो शिवजन्म सोळा पाटण तालुक्यात साजरा होतो विचार करा छत्रपती शिवाजी महाराजांनी जर औरंगजेबा समोर गुडघे टेकले असते छत्रपती शिवाजी महाराजांनी जर आदिल शाही बरोबर साठं लोट केलं असतं आणि मग सांगितलं असतं की जर आता विकास करायचा असेल तर दुसरा पर्याय नाही आता औरंगजेबाचं मानलिकत्व इतिहास सहन होतो आपल्याला मान्य होतो हा इतिहास मग जो इतिहास सहन होत नाही तो विकासासाठी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची त्यांच्या मुलाशी गद्दारी करणारा गद्दारीचा इतिहास कसा सहन होईल याचा एकदा विचार करा